नागपुरातील एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। वाडी परिसरात प्रियकराच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आलेले आहेत। प्रेयसीने प्रियकरावर चाकूने हल्ला करून फरार झालेली आहे। वाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश कुमार फुलकवार यांनी याबाबत माहिती दिलेली आहे। वाडी परिसरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडालेली आहे। नागपुरातील वाडी परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। वाडी परिसरात प्रेयसी प्रियकरावर चाकूने हल्ला करून फरार झालेली आहे। या घटनेमुळे मोठी खळबळ उडालेली आहे। ही घटना साधारणतः 17/1/2022 चे 21:50 ते 22 दरम्यानची घटना आहे। ॲक्च्युली जखमी आणि ही आरोपी महिला यांचं 2020 पासून एकमेकांशी मैत्रीण जोडले आणि ते एकमेकांशी लग्न करणार असं ठरलेलं होता। मात्र काही परिस्थितीनुरूप तो मुलगा त्या तिच्याशी लग्न करू शकला नव्हता, म्हणून तिने त्याला वारंवार विचारणा केली की माझ्याशी लग्न कर नाहीतर मग तुला पाहून घेईन, असं 1-2 वेळ धमकीसुद्धा दिलेली होती। आणि दिनांक 17/1/2022 21:50 दरम्यान ती त्याचे रूममध्ये जाऊन त्याच्याशी वादावाद करून त्याला चाकूने वार केला आणि जखमी केला आणि ती पडून गेली। तिचा शोध घेऊन सध्या अटक केलेली आहे आणि पुढची कारवाई करत आहोत। आरोपीचे नाव आहे पूजा बलराम पर्वत। ही ऑलरेडी अगोदर दुसऱ्याशी लग्न झालेला होता, 2008 लग्न झालेला होता। 2018 तिचं डिवोर्स झालेले होते आणि ती आदर्शवाडी प्रगती कन्याशाळेजवळ स्वप्नील विसपुते यांचे घरी ती भाड्याने राहते। पुढची कारवाई माननीय वरिष्ठ वपोनी मॅडम तसेच माननीय DCP सर आणि ACP सर यांचे मार्गदर्शनाने सुरू आहे।